वसई पूर्व वाली पुलिस स्टेशन अंतर्गत नाइक पाड़ा में सुमर व्यवसायियों में आपस में भिड़ंत हो गई। एक बुलेरो दूसरी बुलेरो से भिड़ गई। वहीं एक बुलेरो के अंदर पहले ही सुमर भरे हुए थे, जिस पर दूसरे बुलेरो से आए कुछ लोगों ने दादू नामक शख्स पर जानलेवा हमला कर दिया, उस पर तलवार से वार किए। वहीं दादू को एक गाड़ी में भरकर वे कहीं ले गए। घटना की जानकारी मिलते ही वालियू पुलिस घटना स्थल पर पहुंची और जांच में जुट गई। ये हंगामा देख आसपास के लोग काफी मात्रा में इकट्ठा हुए। वहीं पुलिस को जानकारी मिली कि दादू को पास के ही एक अस्पताल में भर्ती कराया गया है। फिलहाल ये क्या मामला है, आइए देखते हैं क्राइम की खास रिपोर्ट। घटना घड़ी होती आज संध्याकाळ की 6 वाजता की घटना है। मी मंचा ऑफिस माझा है, या ऑफिस कार्यालयात येत होतो आणि आलेलो बस बसणार तेवढा एकमेकांना दोन बोलो आल्या गाड्या आणि एकमेकाला ठोकली, सामनेवाल्यांनी ठोकली, जे मारणार होते त्यांनी ठोकली आणि त्या ठोकल्यानंतर ती दुसरी बोलोर होती त्याच्यातले 5-6 माणसं पळून गेली आणि एका गाडीतून जे दुसरे मारणारे होते त्याच्यात 3 माणसं निघाले आणि तिघांनी तलवारी डायरेक्ट काढली आणि ते दादू करून होता त्याला डायरेक्ट मारायला सुरुवात केली या लोकांनी। आणि मारता मारता हातावर मारले, पायावर मारला, भरपूर मारला आणि त्याला दुसऱ्या गाडीत टाकून नेलं। पण त्याला वाचवणार जाणार, पण त्यांनी समोरच्यानी बंदूक काढलेलं का, कोण समोर आला तर मी त्याला मारणार म्हणून कोण त्याला वाचवायला गेला नाही। सध्या त्याची परिस्थिती कशी? परिस्थिती आता सांगू शकत नाही, कारण त्याला दुसऱ्या गाडीत टाकून परत तिसऱ्या गाडीत नेले। दुसरी गाडी तिथे जमा आहे, ज्या गाडीत टाकून नेलेली बोलवर ती तिकडे उभी आहे आणि मग तिसरी गाडी कुठली आहे ती माहिती नाही। हा गँगवार असू शकता का? ऍक्च्युली ते आपसमध्येच आहे, कारण आपसमध्येच मला वाटतं त्यांची भांडणं होती। कारण आता या गाडीत बघितलं त्याचे डुकरं आहेत आणि त्यांचा व्यवसाय डुकराचा आहे, ते कधी बायचान्स बोलू शकत नाही। डुकरावरून पण भांडणं झालेली असेल किंवा त्यांच्या आपसमध्ये पण भांडणं झाली असेल काय बोलू शकत नाही त्याच्यावर। आणि तो बाहेरचा होता या इकडच्या स्थानिक? नाही, तो इकडे बाजूच्याच इकडे राहतो, तो बेलचीपाड्यामध्येच राहतो तो, आणि ते समोरचे नातेवाईकच आहेत, आपसमध्येच आहेत। तो समोरचे मारणारे कुठले आहेत ते माहिती नाही।